आज माननीय अमित भाई आणि माननीय मोदी जी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बनवण्याकरता आणि सरकार जनतेच्या विकासाकरता 14 कोटी जनतेच्या विकासाकरता महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात यावं आणि डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राचा 14 कोटी जनतेचा विकास करावा आणि महाराष्ट्र हे देशात क्रमांक एक ते राज्य यावं व्हावं याकरता माननीय मोदी जी अमित भाईंनी आज संबोधित केला आहे। नॅचरली भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र जी आहेत, त्यामुळे भाजपचा विजय हा खऱ्या अर्थाने नेतृत्वाचाच विजय असतो। त्यामुळे मोदी जी आणि अमित भाई आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून जास्तीत जास्त महायुतीच्या सीट याव्या, शिवसेनेच्या याव्या, राष्ट्रवादीच्या याव्या याकरता आम्ही सर्व प्रयत्न करतो आहे। मला वाटतं की यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्रजी आहेत, त्यामुळे मला असं वाटतं या गोष्टीला अदरवाईज घेऊ नये, महायुतीचं सरकार यावं असं अमित भाईंनी म्हटलं आहे। आणि ते मुख्यमंत्री पदासंदर्भात संकेत देत आहेत की फडणवीस मुख्यमंत्री होतील पुढच्या महायुतीच्या सरकारमध्ये। मी आपल्याला वारंवार सांगतोय, यापूर्वी सांगितलं आहे की महाराष्ट्राचं महायुतीचं जे सरकार आहे हे मुख्यमंत्री बनण्याच्या कुठल्याही चढावडीमध्ये आम्ही नाही आहोत। आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे की 14 कोटी जनतेच्या विकासाचा संकल्प घेऊन आम्ही सरकार स्थापन करण्याचा सरकार यावं याकरता काम करतो आहे। आम्ही विकासाकरता काम करतो आहे, पण महाविकास आघाडीमध्ये 14 मुख्यमंत्री झाले आहेत, ते मुख्यमंत्री पदाकरता लढतात आहे। आम्ही तर महाराष्ट्राचा विकासाकरता लोकांना मत मागतो आहे। राहिला प्रश्न मुख्यमंत्री वगैरे, तर हे आमचे केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व बसायला निर्णय करेल। छत्रपती भुजबळांसंदर्भात आज राजदीप सरदेसाईंचं जे पुस्तकाची माहिती समोर आली त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की भुजबळांनी असं म्हटलं होतं की ईडीची धमकी दिली, देण्यात आली, दबाव आणण्यात आला, म्हणून मी मला भाजपकडे जावं। आज मी भुजबळ साहेबांशी सोबत होतो, व्यक्तिगतही भुजबळ साहेब मला बोलले, मी असं कुठलंही न बोलता माझ्या तोंडात घालण्यात आलं। मी व्यक्तिगत भुजबळ साहेबांना विचारलं की काय पुस्तकाचा विषय आहे। भुजबळ साहेब कधीच व्यक्तिगतही खोटं बोलत नाही किंवा त्यांना कधी चुकीचं सांगत नाही। त्यांनी मला व्यक्तिगत आणि हार्टली सांगितलं की सारं खोटं आहे, मी कुठेही असं बोललो नाही आणि अशा पद्धतीने माझा गैरवापर करणे हे काही योग्य नाही। आणि ते मला वाटते भुजबळ साहेबाच्या मनात कायदेशीर कारवाई करू असं दिसत आहे। छत्रपती द्रोही आणि शिवद्रोही सरकार आहे, यांना जमिनीत गाडायचं असं नाना पटोले म्हणतात। नाना पटोले हे सध्या शोले पिक्चरच्या असरानीच्या भूमिकेत आहे, त्यांच्यासोबत कोणी नाही आहे, सारे इकडे गेले तिकडे गेले, आता कोणीच राहिलं नाही आहे। आणि त्यांचं मुख्यमंत्री पदाचं जे स्वप्न होतं ते आता धुडीस मिळालं आहे। मला वाटतं त्या मानसिकतेत ते बोलतात। कल खरगेजी नागपूर में आ रहे हैं, राहुल गांधी के बाद खरगेजी नागपूर का दौरा कर रहे हैं, कैसे देखते? नहीं, खरगेजी को तो पूछना चाहिए पहले। वो कहते हैं कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गलत है। खरगे जी कहते हैं कि किसानों को जो हमने बिजली फ्री की है वो भी गलत है। खरगे जी कहते हैं कि महाराष्ट्र की सरकार ने एक रुपया में जो फसल का इंश्योरेंस दिया है वो भी गलत है। वो सारी चीज़ों को गलत बोल रहे हैं। महाराष्ट्र सरकार ने जो जो जनता के लिए किया है सारा गलत बोल रहे हैं। तो महाराष्ट्र की जनता उनको सबक सिखाएगी, हरियाणा में सबक सिखाया और महाराष्ट्र भी सबक सिखाएगी।